हेलो मुलानो, वेलकम टू बुकवॉर्म ऑनलाइन स्टोरी टाइम. आजची आपली गोष्ट ही निरुपमा राघवन याने लिहिलेली आणि कविता सिंग काळे यांची चित्र असलेली कथा पावो अँड कावो याच्यावर आधारित आहे. कोणे एके काळी एकदा एका हुशार कावळ्याने एका घमंडी मोराच्या राजवाड्यात घुसायचे ठरवले. तो इकडे तिकडे सगळीकडे धान्य शोधून खूप दमला होता. जमिनीवर सगळीकडे फक्त कागद आणि प्लास्टिक सापडायचे, अन्न धान्य काहीच सापडत नव्हते. कावळ्याने ऐकलं होतं की मोराच्या राजवाड्यातल्या पक्ष्यांना खूप काही छान छान खायला मिळायचे. त्याच्या सर्व मित्रांनी त्याला सांगितलं की त्याला राजवाड्यात जायला परवानगी काही मिळायची नाही. तो राजवाडा फक्त सुंदर पक्ष्यांसाठी होता आणि कावळे काही सुंदर दिसत नाहीत, त्यामुळे ते कुणालाच आवडत नाहीत. शिवाय कावळे खूप नीरस, कर्कश आणि काळे देखील असतात. कावळा खूप हुशार होता आणि त्याने ठरवले होते की राजवाड्यात घुसायचे आणि चांगलं चुंगलं जेवायचं. त्याला माहीत होतं की तो तेजस्वी, खंबीर आणि एकदम सुंदर गडद छटेचा होता. त्याने एक योजना आखली. रस्त्याच्या बाजूला त्याला एका कपड्याची लांब अशी चिंधी सापडली. ती चिंधी त्याने आपल्या गळ्याभोवती गुंडाळली. मग त्याने चमकदार असे कागदाचे तुकडे शोधून ते त्या चिंधीला जोडले. चिप्सच्या पाकिटांचे तुकडे पण आपल्या गळ्याभोवती लावले आणि तो तयार होऊन एकदम चमकू लागला. राजवाड्याकडे पोचल्यावर त्याने धीर गंभीर आवाजात सांगितले की तो आफ्रिकेहून आलेला मोराचा चुलत भाऊ आहे आणि आत जाण्याची मागणी केली. मोराने त्याला आत आमंत्रित केले आणि आपल्या सगळ्या कुटुंबापेक्षा वेगळा दिसतो अशी टिप्पणीही केली. कावळा आरामात स्थानबद्ध झाला आणि आपल्या हुशारीचा वापर करू लागला. त्याने मोराला सांगायला सुरुवात केली. खूप वर्षापूर्वी एकदा एका सिंहाने मला सवानामध्ये अडकवून ठेवले. मला आपल्या गुहेत ठेवायचे होते त्याला. जेव्हा मला सोड अशी मी विनवणी केली तेव्हा सिंहाने माझा पिसारा मागितला आणि मी तो त्याला देऊन टाकला. कारण एक मोर आपलं वचन नेहमी पाळतोच. राजवाड्यातल्या सगळ्या पक्ष्यांनी आणि मोरांनी आपली सहमती दर्शवली आणि मोर म्हणाला, पण तुझा गळा, तुझे पाय आणि तुझे शरीर सगळंच आमच्यापेक्षा वेगळं आहे. हुशार कावळ्याकडे उत्तर तयार होतं, अर्थात असणारच. भारतीय हत्ती हा आफ्रिकी हत्तीसारखा दिसतो का? भारतीय सिंह हा आफ्रिकी सिंहासारखा असतो का? भारतीय म्हैस ही आफ्रिकी म्हशीसारखी असते का? तसंच भारतीय मोर हा आफ्रिकी मोरासारखा नसतो. मोराला आपल्या अज्ञानाची लाज वाटली आणि आपल्या या हुशार नातेवाईकाचा फार अभिमान वाटला. आपला हरवलेला मान परत मिळवण्यासाठी मोराने पटकन जेवण मागवले. उत्कृष्ट आणि चविष्ट अशी मेजवानी सुरू झाली. जेवणानंतर आराम करायच्या तयारीत गुलाबी गाद्यांवर लोळत मोरानं कावळ्याला आपल्या राजवाड्यात राहायचे आमंत्रण दिले आणि पटकन कावळ्याच्या नजरेसमोर राजवाड्यातले नवीन आयुष्य कसे असेल याचे एक चित्र उभे राहिले. खोटं बोलून नवीन नवीन गोष्टी निर्माण करायच्या, खोट्या चिंध्या आणि चमकणारे कागदांचे तुकडे घालून फिरायचे
आपले मित्र आणि आपलं स्वातंत्र्य गमवायचे. आपण काय काय हरवून बसू याचा विचार करता करता कावळ्याला जोराने हसू यायला लागले. काव 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 काव. त्याचं हे हसणं ऐकून मोर आपल्या गादीवरून चमकून उठला. पण तो काही बोलायच्या अगोदरच कावळ्याने आपला खोटा वेश फेकून दिला आणि पटकन उंचावर जाऊन कर्कश आवाजात काव 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 करीत उडून गेला. सुंदर पक्ष्यांच्या राजवाड्यात राहिले ते फक्त काही प्लास्टिक आणि चिप्सच्या पाकिटांचे चमकणारे तुकडे.